नमस्कार, आपण बघत आहात सी टीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारं जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी थाटात केलेली रिफायनरीची घोषणा केवळ 24 तासाच्या आतच हवेत विरली. आपल्या शब्दांवरून घुमजाव केल्याने राजकीय वर्तुळात मात्र चांगली चर्चा रंगली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात उघडकीस आलेल्या सेक्स रॅकेटमध्ये केवळ एका दाम्पत्यालाच अडकवण्यात आलं असून इतर 3 संशयितांपैकी 1 पोलीस अधिकारी असल्याचं खात्रीजनक वृत्त आहे. 20,000 रुपये घेऊन आणि पीडितेसोबत रात्र घालवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या बचावाकरिता हा तपास तर थांबला नाही ना, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. जन्मदात्या पित्यानेच मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या घटना वारंवार घडताना आपल्याला दिसत आहे. त्यात भर घालणारी आणखी एक घटना म्हणजे भद्रावती तालुक्यात घडली. पिता परमेश्वर असं सर्वत्र पित्याला संबोधलं जातं, मात्र पित्यानेच आपल्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करून बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गडचांदूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने नांदाफाटा चौकात बसलेल्या 5 गायींना चिरडल्याने 2 गायी जागेवरच मृत्युमुखी पडल्या तर 3 वासरं गंभीर जखमी झाली आहेत. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. या फाट्यावर वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी सुद्धा नागरिक करत आहेत. वणी शहरात सोन्याचे दागिने साफ करून देण्याच्या बहाण्याने 30,000 रुपये किमतीच्या 4 बांगड्या लंपास करण्याची घटना घडली. फरशी पुसायचे पावडर विकण्याच्या बहाण्याने हे भामटे एका महिलेच्या घरी घुसले आणि सोन्याचे दागिने सुद्धा साफ करून देण्याच्या बहाण्याने दागिन्यांवर हात साफ केला. मद्य शौकीन केवळ पुरुषच असतात असं नाही, राज्यातील धुळे जिल्ह्यात सर्वाधिक मद्यपी या महिला असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून समोर आली आहे. त्यासोबतच सर्वाधिक मद्यपी पुरुष हे गडचिरोली जिल्ह्यात आढळून आले, जेव्हा की गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. नागपूर येथे अमेझॉन कंपनीत काम करणारे 25 वर्ष विवेक गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. बलात्कार करण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. विवेक आणि त्याची प्रेयसी यांचे 4 वर्षापासून प्रेम संबंध होते. या दरम्यान त्यांनी कित्येकदा पीडितेशी शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर प्रेयसीने शरीर संबंधास नकार दिल्याने त्याने चिडून जाऊन प्रथम तिला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेने केली आहे. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेची जागा भाजपाकडून काँग्रेसने हिरावून घेतल्यानंतर आता भाजपने पूर्ण लक्ष या जागेवर केंद्रित केलंय. जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी ही जागा पुन्हा भाजपा बळकावेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार याबाबत मात्र मौन बाळगले आहे. वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या स्वॅप संस्थेने ह्या पावसाळ्यात 3 अजगरासह 6 नाग आणि 1 ऊद मांजराला जीवनदान दिलं. सिंदेवाई वनपरिक्षेत्रात त्यांनी हे कार्य केलं असून या कार्याची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. तर या होत्या आजच्या बातम्या पटापट. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.